आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाडात आता राजकारण थांबवावं, अन्यथा मोठा लढा उभारणार. संघटना आणि पक्षांचे कार्यकर्ते संतापले. कुरुंदवाड शहरात स्वतःच्या मुलांसाठी राजकीय सोय तयार करण्याची, यासाठी विकास कामाला फाटा दिला आहे. हे थांबवावं, अन्यथा मोठा संघर्ष होईल, असा गंभीर इशारा दलित सेनेचे नेते सुनील कुरुंदवाडे आणि राष्ट्रीय काँग्रेसचे जिन्नाप्पा पवार यांनी दिला आहे. जिन्नाप्पा पवार यांची पार्टी कुरुंदवाडातल्या नगरपालिकेतल्या सत्तेत वाटेकरी आहे, पण पवारांना सध्या चाललेलं घाणेरडं राजकारण पाहवत नाही. त्यांनी मुलाबाळांसाठी शहराला वेटीला धरू नये असा घणाघाती आरोप केला आहे. झालेल्या सगळ्या कामाच्या हे कामाचा आढावा घेऊन काम राष्ट्रवादीचे भक्कमपणा तयार करण्याचं काम मी सर्वांना घेऊन करायचं काम मी केलो. आज या आमची राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता असून या येणाऱ्या आता उपनाश आणि कॉप्ट्या निवड्याबद्दल आज असं झालं की 20 वर्षाचा कार्यकर्ता सोडून आत्ताची येणारी राष्ट्रवादीमध्ये किंवा माझं मीपणा म्हणून सांगून बहिरगावी राहून पक्षाचा मीच एक दावेदार म्हणून जे काय आता एकामेकाच्या जे तुलनात्मक भांडणं लागलं खुर्ची करता आणि फक्त पदा करता. आज आमची एक वर्ष झाली सत्ता होऊन, ज्यावेळेला वर्ष होऊन सत्ता होऊन कामाचं बाजूलाच कामाच्या संदर्भ बाजूलाच राहून फक्त आपली खुर्ची माझं केबिन माझं हे असं करण्यापरास लोकांच्या परास या गोष्टी न जात लोकांच्या भावना समजून बिन घेता आपल्याकरता जर काम करत असलं तर हे आमच्या आम्हा लोका कार्यकर्त्यांनी हे मान्य नाही आहे. आज येणाऱ्या अजून आमच्याकडे 4 वर्ष सत्ता असताना लोकांच्या जाऊन समजूत्या जाणून घेणे काय कामाचा आढावा घेणे या गोष्टी करणं येणं गरजेचं असून या गोष्टी बिन करता आज नगरपालिकेत परवाच्या गोष्टीत शरद पवारांचा पोटूचा अवमान झाला म्हणून एक आम्हाला पोटूचं कचऱ्यामध्ये राजवण्यामुळे आम्ही एक आंदोलन घेतला. आमची 5 नगरसेवक आणि 36 नगरसेवक असताना आमी विनंती केली साहेबांना नाही नगराध्यक्षांना शिवसाहेबांना, त्यांनी एक पोटू उचलून त्यांना एक 2 टाळ्या वाजून त्यांना फक्त पोटू सभागृहामध्ये लावायचं झालं नाही. आम्ही काल परवा कार्यकर्ते मिळून हलगी फटाकडे लावून आम्ही ते शरद पवार साहेबांचा सभागृहात पोटू लावण्याचं काम आम्ही केलो. 2001 लाख का तर त्यांनी सभागृहात मंजूर घेतले शरद पवारांना गेलते. हे आमचे जर आमचेच कार्यकर्ते आमच्याच पक्षाचे नगरसेवक जर ते शरद पवारांचा आदर नाही करत असतील आपल्या पदाकरता जर असं भांडत बसत असली तर आम्हाला हे कधी पण सोचणार नाही. आज येणाऱ्या काळात निवडणुकीत आम्हाला 16 च्या निवडणुकीला मी एका वार्डात 6 नंबर वार्डामध्ये मागत असताना वरनं प्रेशर आणून दुसरे साहेबांचं नाव सांगून साहेबांच्या पण बिन पोचता मला एक 3 वार्डात उभा केले 3 नंबर वार्डामध्ये उभा केले नको असताना ह्या 25-20 लोकांनी मला असं बोलले की तुला काही नाही काही ते पद देतो करतो कार्यकर्ता असा आहे तसं आणि आज रुजी माझं नाव मागं ढकलून ही आपलीच प्रतिष्ठापणा लावत आहेत. त्याबद्दल मला पण कार्यकर्त्यामुळं माझ्या खंत वाटते की सगळं ह्यातनीच पाहिजे आहे. घराणशाही किंवा पद भोगलेल्या माणसांनाच आणि मलाच पाहिजे म्हणणाऱ्या माणसाने जर अशी अपेक्षा केली तर गाव किंवा नागरिक याला काय उद्या येणाऱ्या काळात त्यांना काय ते उत्तर देतील. सूक्ष्म आता कसं मतदार आणि का जे समाज लोक हे सर्व सुज्ञ आणि शहाणी माणसं आहेत, त्यामुळे आम्ही मागून देण्यापर्यंत आम्ही फक्त काम करत राहणार. आता ह्या दोन्ही सत्ता राष्ट्रवादी आणि काँग्रेस जातीत जर कामात यांचा जर कमी जास्त वाटला तर आम्ही कार्यकर्ते मिळून सर्वांनी एक जोमानं यांच्या विरोधात काम करायसुद्धा आम्ही मागवून बघणार नाही. आम्हाला पदाची कुठलीच अपेक्षा नाही. गरीब कार्यकर्त्याला ज्यांनी ज्यांच्या हस्त होणार नाही वर मुसळी साहेब के पी पाटील लिवाय पाटील यांनी खाली कुंदवाडा जरा दारकाईन लक्ष घालून गरीब कार्यकर्त्याला न्याय मिळवून द्यायचं काम केले. येणाऱ्या काळात जर काम केलं तर राष्ट्रवादी पक्ष वाढल. आमच्यासारख्या लोकांनी 20 वर्षाच्या लोकांचं दावत असले तर इथून पुढे पक्ष वाढल न वाढल म्हणता येणार नाही. तर दुसऱ्या बाजूला दलित संघटनेचे नेते सुनील कुरुंदवाडे हेही आक्रमक झाले आहेत. ते म्हणाले, गेल्या 14-15 महिन्यात शहरातला विकास थांबला आहे. जी कामे सुरू आहेत ती कामे कंत्राटदारांच्या फायद्याची आहेत आणि ही शुद्ध लबाडगिरी आहे. पाणी योजनेचे काम सुरू आहे पण दर्जा कुठं आहे, वीट आला आहे यांच्या कारभाराचा, असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे. स्वीकृत नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष पदाच्या बदलाला कुरुंदवाडच्या जनतेनं विरोध दर्शवला आहे. केवळ स्वार्थासाठी दोन्ही काँग्रेस शहराला वेटीला धरत आहे, असा घणाघाती आरोप जनतेतून व्यक्त होतोय. नमस्कार. नमस्कार. मी सुनील कुरुंदवाडे काम करतोय. कुरुंदवाडमध्ये असा प्रकार आहे, जवळजवळ 14 महिने झाले इलेक्शनहून 14 महिने झाले, परंतु कुठल्याही आपल्या 14 महिन्यामध्ये कोणत्याही शहरामध्ये विकास झालेला नाही. रस्त्याची दुर्दशा आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे,
वारंवार सगळ्या हा प्रश्न उद्भवला आहे. आणि निवडणूक लढवून येताना सत्ताधाऱ्यांनी मोठमोठे आश्वासन दिलेले होते की मी वायफाय शेटी करतो, हे करतो, ते करतो, अमुक करतो, तसं करतो, परंतु तसं काही दिसतच नाही. जवळ 14 महिने होऊन गेले, फक्त ह्यांचं 14 महिन्यात फक्त राजकीय खेळ चालू आहे. फक्त इकडून तिकडं माझा उपनगराधीश करायचा आहे, माझा शुक्रवार नगराधीश करायचा आहे, फक्त घरांशाही सुरू आहे, असा प्रकार सुरू आहे. त्या महिन्यात या 14 महिने असेच गेलेलं आहे. नुसतं इकडनं जायचं, 6 महिन्याला नगरसेवकपद बदलायचं, दुसरा नगरसेवक ठेवायचं, नगरसेवकाची निवड करायची, 6 महिने भरले की दुसऱ्या स्वीकृत नगरसेवक करायचं. म्हणजे ह्या तशा यांचा वेळ चाललेला आहे. त्या त्यांचा वेळ चालल्यामुळं गावातील समस्या आणि गावाची प्रगती आहे ती काही होणं झालेलं आहे. शासनाचे करोडो रुपये येतात, परंतु त्याचे वल्लीवाट लावली जात नाही. त्यामुळे कुरुंबाचा विकास अजिबात जाणार नाही, कुरुंबाचा विकास होणार नाही. त्यामुळे ह्या कुरुंबवाड नगरीवर माझ्या मते कुरुंबवाडला जर असं जर होत असेल सरकारच्या इलेक्शनमध्येच आणि निवडणुकीमध्येच वेळ जायत असेल, नगरसेवक उपनगराधीश निवडणुकीमध्येच वेळ जर जायत असेल, तर हे सगळ्यांनी राजीनामा द्यावा व शासनाने ह्याच्यावर लावडतो प्रशासक नेमावा, अशी मी आज इथं मागणी करतो. महानकर न्यूजसाठी कुरुंदवाडहून मोहन जमादार.